नमस्कार. मनाचं रहस्य या कार्यक्रमामध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आजचा जो विषय आहे माझा तो आहे वेळेचं नियोजन. माणसाच्या जीवनामध्ये वेळ फार महत्त्वाची आहे. इथं तुम्हाला एक मला छोटी गोष्ट सांगायची. एक मच्छीमार असतो, तो रोज सकाळी नदीवर मासे पकडायला जातो, मासे पकडतो आणि विकून तो आपलं कुटुंब चालत असतो. एक सुंदर पत्नी असते, दोन मुलं असतात आणि असं त्याचा सुंदर संसार चाललेला असतो. एके दिवशी हा मच्छीमारा भले पहाटे जातो, काळोख रात्र असती, पुढचं दिसत नाही. तो नदीजवळ पोचल्यानंतर त्याला वाटत एक ठोकर लागती. तो पडताच स्वतःला सावरतो, बघतो तर खाली एक टोकरी असती, त्या टोकरीमध्ये कंकण पत्थर असतात. तो काय तो टोकरी हातामध्ये उचलतो आणि म्हणतो, ठीक आहे पण काही तर टाइमपास करूया, कारण आणखी दिसत नाही, सूर्य उगेपर्यंत आपण थोडं टाइमपास करूया. त्या टोकरीतले तो कंकण पत्थर नदी टाकत असतो. नदी टाकल्यानंतर त्याला आनंद मिळतो, पाण्यामध्ये आवाज येतो, त्याला मजा वाटती. असं करता करता त्या टोकरीतले पत्थर संपत येतात. शेवटचा पत्थर टाकतो, मित्र हो, सूर्याची किरण चमकलेली असतात आणि ज्यानं तो पत्थर टाकलो, आत्तापर्यंत टाकले ते पत्थर नसतात तर साक्षात डायमंड असतात. वेळ गेलेले, समयही परमात्मा आहे, समय ईश्वर आहे. जिसने समय का सम्मान किया उसने ईश्वर का सम्मान किया, उसने स्वयं का सम्मान किया. वेळेला आयुष्यात फार महत्त्व आहे. मला एक सांगायचं, आजचं काम तुम्ही आज करा. ह्या ब्रह्मांडामध्ये, ह्या युनिव्हर्समध्ये, ह्या पृथ्वीतलावर फक्त दोन एनर्जी कार्यरत आहेत. त्यातली पहिली एनर्जी आहे त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणू आणि दुसरी एनर्जी आहे त्याला निगेटिव्ह म्हणू. किंवा आपण त्याला दुसरी गोल्डन एनर्जी म्हणू या ब्लॅक एनर्जी म्हणू. जे लोक आजचं काम आज करतात त्यांच्यामध्ये किंबहुना त्यांच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते, एक गोल्डन एनर्जी निर्माण होते, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. परंतु जे लोक आजचं काम उद्यावर नेतात त्यांच्यामध्ये एक निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते, किंबहुना एक ब्लॅक एनर्जी निर्माण होते, किंबहुना एक नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून मला आपलं आवाहन करायचं आहे, तुमचं जे काय काम असेल ते आजचं काम आज करा, अतिशय महत्त्वाचं आहे. श्वासाबरोबर जीवन जगणे म्हणजे जीवन. जीवन म्हणजे काय? दोन श्वासातलं अंतर असतं. हे जीवन जगताना मनुष्यानं अतिशय आनंदी जीवन जगलं पाहिजे. जीवनामध्ये यश पाहिजे, जीवनामध्ये सुख पाहिजे, शांती पाहिजे, माधुर्य पाहिजे. एका व्यक्तीला विचारलं, तुला जीवनामध्ये काय पाहिजे, तू लिह. त्यानं खूप काय भली मोठी लिस्ट काढली, मला घर पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला डायमंड ज्वेलर पाहिजे, मला बँक बॅलन्स पाहिजे, मला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करायची. असं लिहित लिहित 25 त्याची लिस्ट थांबली. म्हणजे ठीक आहे, मला एवढंच पाहिजे. आणि मग त्याला सांगितलं, तुला नेमकं जीवनात काय पाहिजे हे मी त्याला सांगितलं. आणि त्याला म्हणलं, लिहे तुला जीवनात नेमकं काय पाहिजे मी सांगतो ते. आता ते फक्त 3 होते, ते पाहिजे पीस ऑफ माइंड, मनाची शांती. मित्र हो, प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये मनशांती पाहिजे असते. आपण जे दिवसभर कष्ट करतो, कोण नोकरी करतं, कोण बिझनेस करतं, कोण प्रोफेशनमध्ये काम करतं, हा प्रत्येक व्यक्तीचं एकच ध्येय की जीवनामध्ये सुख शांती आणि आनंद पाहिजे. यासाठी प्रत्येक माणूस हे काम करतो. याच्यासाठी आपण आपल्या स्वतःला ओळखलं पाहिजे. मला एकच सांगायचं आहे, इथे एक सुंदर असं मला एक तुम्हाला एक डायलॉग वाटत होतो की जिंदगी गुजर गई दुसरे से गुप्त उकरणे में, लेकिन खुद से खुद की मुलाकात न हो सकी. हे आमचं दुर्दैव, आम्ही स्वतःला ओळखलंच नाही. आमच्यामध्ये खूप अशी शक्ती आहे, अहम ब्रह्मास्मी, आम्हीच ब्रह्म आहोत. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी असं म्हणलं जातं. सर्वस्व आमच्यामध्ये, आम्ही त्याला बाहेर शोधतो. तुझं आहे तुझंपाशी परी जागा चुकलाशी, म्हणून मनुष्य डिस्टर्ब आहे, म्हणून मनुष्य नैराश्य तणावात जीवन जगत आहे. संत गाडगे महाराज म्हणतात की देव नाही देवळात, नाही त्या मूर्तीत, उगीच कशाला शोधत होतो कडा कपारीत,
बोललेला शब्द तुम्ही आचरणात आणा, सांगून गेली आम्ही गाडगे बाबा। परमात्मा तुमच्यात आहे, विठ्ठल तुमच्यात आहे, कृष्ण तुमच्यात आहे, भगवती माता तुमच्यात आहे, कालिका माता तुमच्यात आहे, लक्ष्मी तुमच्यात आहे, सरस्वती तुमच्यात आहे, हे आम्हाला कळलंच नाही, आम्ही फक्त बाहेर शिकतो आणि त्यामुळे आम्ही डिस्टर्ब आहोत। जीवनामध्ये या गोष्टी जर कळल्या तर जीवन सुखमय होईल, शांतिमय होईल, आनंदमय होईल। आणि खऱ्या अर्थाने ईश्वर आम्हाला कशा पाठवा, आमच्या जीवनाचा पर्पज काय? मला वाटतं प्रत्येकाने स्वतःला तीन प्रश्न विचारावे की मी कोण आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। मला जीवनात नेमकं काय पाहिजे आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं आहे की माझ्या जीवनाचा उद्देश काय, व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ, मी कोण आहे। तर ह्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्यावेळी ही सृष्टी निर्माण झाली, समुद्र निर्माण झाले, सागर निर्माण झाले, महासागर निर्माण झाले, पर्वत निर्माण झाले, अरण्य निर्माण झाले, जंगल निर्माण झाले, पशुपक्षी निर्माण झाले, आणि हे सर्व करताना निसर्गानं एक कॉस्मिक पॉवरनं एक वैश्विक शक्ती वापरली आणि त्या शक्तीचा भ्रण तुमच्या आमच्यात आहे। हे जर आम्हाला कळेल त्यावेळी खऱ्या अर्थानं आमचं जीवन सार्थक होईल आणि खऱ्या अर्थानं कळेल की आमच्या पुढे समस्या तर राहणारच नाही, समस्या गळून पडतील। समस्या असतात तरी काय, आम्ही या समस्याला मिठी मारलेले आहे। एक फकीर बाबा, एक फकीर बाबा असतात, एका ग्रामभागात राहत असतात, त्यांची एक पर्णकुटी असती एका गावापासून 1-3 किलो अंतरावर। आतापर्यंत त्यांनी 1000 लोकांसमोर सोडवले असतात, गेले 30 वर्षे फकीर बाबा लोकांच्या समोर सोडत असतात। एके दिवशी संपूर्ण कुटुंब त्यांच्याकडे जातं, पतीपत्नी 2 मुलं असतात, बाबा बसलेले असतात, हे कुटुंब त्यांच्याकडे जातं आणि बाबाला त्यांनी समज सांगतात, बाबा ऐकून घेतात आणि उठतात, जोरात पळतात आणि जाऊन एका खांबाला मिठी मारतात आणि मोठ्याने ओरडतात, मला सोडवा, मला सोडवा, मला या खांबानं मला पकडले, मला सोडवा, कोणी आहे का मला सोडवा, या खांबानं मला पकडले। बघता बघता हे कुटुंब घाबरतं, अरे आम्ही बाबाकडे आलो होतो कशासाठी, आणि बाबा स्वतः ओरडायला लागले। बघता बघता गावकरी जमावतात, शेकडो लोक जमावतात, बाबा असे का ओरडायला लागले। बघता तर बाबांनी खांबाला मिठी मारली आणि बाबा स्वतः ओरडतात, मला सोडवा, याने मिठी मारलेली, मला सोडवा, याने मिठी मारली। लोक म्हणतात, बाबा तुम्ही वेडे आहेत का, खांबाला तुम्ही पकडलाय का, खांबाने तुम्हाला पकडलेलं आहे, त्या खांबाला सोडा, तुम्ही सुटाल। मित्रो बाबा इथं फार सुंदर असं मार्मिक बोलतात, हे जर तुम्हाला कळलं तर मला वाटतं आज तुमच्या जीवनात समस्या राहणारच नाहीत। बाबा म्हणतात, मित्र हो, देवी हो, सज्जन हो, तुम्हाला मला एकच सांगायचं आहे, जीवनात तुम्ही समस्याला मिठी का मारलेली आहे, मिठी सोडून द्या, आपोआप तुमची समस्या सुटून पडतील, गळून पडतील, समस्या राहणारच नाहीत, तुम्ही माझ्याकडे येणार आहेत। तर तुम्ही आम्ही प्रत्येकाला समस्याला मिठी मारले एक संकल्प आज करूया, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो, आजपासून एक संकल्प करा की आयुष्यात समस्याला आम्ही कधीही मिठी मारा, समस्या आमच्यापुढे गळून पडतील, कारण मी त्याच्यावर आहे। ईश्वरानं जे बनवलंय ते माझ्यातच आहे, ब्रह्म माझ्यातच आहे, शिव माझ्याच आहे, शक्ती माझीच आहे, म्हणजे समस्या माझ्यापुढे गळून पडतील। दुसरा विषय, मला जीवनात नेमकं काय पाहिजे, माझ्या वॉन्ट्स काय आहेत, कारण जीवन हे सीमित आहे, आपल्याला माहीत आहे। जगाचा सिकंदर देखील म्हणतो की ज्यानं जग जिंकलं होतं तो म्हणतो की नाही, मला जगाला एक मेसेज द्यायचा आहे, एक जगाला मला एक आव्हान करायचं आहे, मी जगाचा सिकंदर देखील जाताना खाली हात चाललेलं आहे। मित्र मला एकच सांगायचं आहे, जीवनामध्ये शेवटी तुम्हाला एक सांगा, जीवनामध्ये लोकांना द्यायचं असेल तर तुम्ही सुख द्या, शांती द्या, तुमचा घेऊन घ्या, ठेवा, लोकांना नेहमी मदत करा, वर्तमान काळात जगायला शिका, हे मला तुम्हाला परत सांगायचं आहे। ज्यावेळी सिकंदरचा काफिला जंगलात चाललेला आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये थांबलेला असतो तो, दुपारचे 12 वाजले आहेत, समोर एक नदी वाहत आहे, तुडून भरलेली आहे नदी पाण्यानं, तिथे एक साधू भरलेले आहेत, त्याच्याजवळ एक त्याचा गोंडा असतात, एक कुत्रं आहे। सिकंदर त्या साधूकडे बघतो, साधूच्या चेहऱ्यावर तेज असतं, वयवरचे 40 असतं। सिकंदर म्हणतो, मी तर जगजेता सम्राट आहे तरी पण मी तणावग्रस्त आहे, हा साधू मात्र आनंदात, त्याचं रहस्य काय? तो उतरतो स्वतः त्या साधूकडे, चालत जातो, पाठीमागचा काफिला म्हणतो, सम्राट कुठं चाललेले आहेत? बघते तर तो साधूकडे चाललेला आहे चालत, आणि त्याला नकापासून रोखेकडे बघतो सिकंदर आणि त्या साधूला म्हणतो, सिकंदर म्हणतो की पता नाही मैं अगर अगला जन्म मुझे इन्सान का मिला तो मैं आप जसा साधू बनूंगा। तर तो साधू त्यावेळी उत्तर देतो, तो आपल्या कुत्र्याकडे बघतो आणि म्हणतो, देख
वो सिकंदर क्या बोल रहा है, अगर अगला जन्म इंसान का मिले, अरे सिकंदर तुझे साधु ही बनना है, उतार दे कपड़े, फेक नदी अभी बन जा। मित्रों जे काय करत वर्तमान काळात करा, भविष्य काळ तुमच्यासाठी नाही आहे, जे काय करत वर्तमान काळात जगा। वर्तमान काळ जगला तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही तणाव येणार नाही, नैराश्य येणार नाही, उदासीनता येणार नाही, तुम्ही जीवन सुखी जगाल, मला हेच तुम्हाला सांगायचं। तर मला वाटतं आजचा विषय आपण इथंच थांबूया। आणि मला एकच सांगायचं की सिकंदरचा मेसेज आपल्याला कळला तर मग तुमचं जीवन आनंदी होईल, सुखमय होईल, शांतिमय होईल आणि जीवनामध्ये शांती मिळेल। तर नमस्कार, इथेच थांबूया।